नमस्कार, SSRF-च्या माझ्या ड्रीम प्रोजेक्टच्या बुकिंगला नाशिककरांनी भर भरून दिलेला प्रतिसादाबद्दल सतत धन्यवाद। या निमित्ताने अल्पावधीतच संपूर्ण प्रोजेक्ट बुक होण्याची परंपरा कायम राखली गेली आहे। बुकिंगसाठी लागलेला रांगा पाहून आपले प्रेम द्विगुणित आणि आमची विश्वासार्हता आणखी मजबूत झाली आहे। आपण भविष्यातही आम्हाला नाशिकला असेच पुढे नेऊ। पुन्हा एकदा धन्यवाद। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक दिगंबर नाडे यांची बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाच्या नाशिक युवा सेना महानगर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे। नाशिक शहरात त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे। अनेक दिवसांपासून दिगंबर नाडे हे सामाजिक क्षेत्रात तसेच नागरिकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याचे निस्वार्थ काम करत आहे, ज्यामुळे त्यांची एक अनोखी ओळख निर्माण झाली आहे। एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांचा मोठा विश्वास असून गेल्या 10-15 वर्षापासून ते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार काम करत आहे। त्यांच्यावर आज पक्षाकडून नाशिक शहराची बाळासाहेबांची सेनेच्या नाशिक युवा सेना महानगर प्रमुख पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून या संधीचं नक्कीच सोनं करेन असे मत नाडे यांनी व्यक्त केलंय। सगळ्यात महत्त्वाचं या महाराष्ट्राचे गोरगरीब जनतेचे कैवारी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जी जबाबदारी मला दिली, माननीय खासदार युवकांचे प्रेरणास्थान आमचे श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी जी जबाबदारी माझ्यावर जी सोपवली आहे, या संधीचा सर्व नाशिककरांना फायदा नक्कीच होईल आणि संधीचं सोनं कसं करायचं हे नक्कीच तुम्हाला येत्या काळामध्ये तुम्हाला दिसून जाईल। तर बेरोजगारीबाबत पुढे येऊ। सर्वांना चांगलं शिक्षण मिळावे, शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना अडचणी आल्यास त्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे व गरीब व गरजू नागरिकांसाठी वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी देखील अग्रेसर राहणार असल्याचे त्यांनी म्हटले। तर आपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाने पद देऊन जबाबदारी सोपवली आहे त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले। नाडे यांचा परिवार, त्यांचे समर्थक, मित्रमंडळ यांच्या वतीने त्यांची वाजत गाजत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात आली। सगळ्यात महत्त्वाचं आज तुम्ही पाहिलं असेल, मी आज 10-12 वर्षापासून एकनाथजी शिंदे साहेबांचं काम करतो आहे। एक कार्यकर्ता म्हणून, एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून मी आज त्यांचं हे काम करत असताना मी अनुसूचित जाती जमाजातीचा एक मुलगा अशा ठिकाणी खरंच जे करू शकतात ते फक्त एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात। ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीचा एकही माणूस अशा मोठ्या पदावर दिलेला नव्हता। नाशिकमध्ये माझ्यासारख्या एखाद्या छोट्याशा कार्यकर्त्याला त्यांनी तिची संधी दिली, मी त्यांचं मनापासून जेवढा आभार मानेन तेवढं कमी आहे। माझ्या सर्व समाजाच्या वतीने, माझ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।